नागेश पानकर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. आणि मी संतोषजी समजीसकर यांना विनंती करतो की नागेशजी पानकर यांना त्यांनी सन्मानित करायचं आहे. श्री संतोषजी समजीसकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मालिकावीर हा पुरस्कार नागेशजी पानकर यांना द्यायचा आहे. सामनावीर सॉरी सामनावीर हा पुरस्कार त्यांनी नागेशजी पानकर यांना द्यायचा आहे. क्षमा असावी नागेशजी पानकर. फोटो एक मोठी खेळी करून आपल्याला संघाला विजयी करून दिले असं नागेशजी पानकर यांनी चांगली खेळाडू वृत्ती दाखवून खेळाडू खेळ खेळला आहे त्याबद्दल त्यांना सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर आता आपण वळूयात सामन्याकडे. आता सामना येतो फायटर्स विरुद्ध लायन्स. फायटर्स संघाकडून सलामीची जोडी गेली आहे ती रोहित जाधव आणि धुरंधर निकम. आणि पहिला षटक घेऊन येतोय तो संघाच्या कर्णधार किशोर खापरे हे आपल्या संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत. आणि काहीसा न समजलेला चेंडू किशोर खापरे यांचा रोहित याला काहीसा न समजलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू इथे किशोर खापरे यांची अप्रतिम गोलंदाजी इथे बघायला भेटते आपल्याला. रोहित जाधव यासारखा खेळाडू आणि इथे मात्र रोहितनी कट केलेला बॉल हा बाउंड्री दिशेच्या दिशेने आणि इथे मात्र दोन धावा नक्की मिळतील. उत्तम फिल्डिंग केलेली आहे. आणि हा तिसरा चेंडू किशोर खापरे यांचा रोहित जाधवला आणि हा टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि छत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा. कम ऑन डीजे. किशोर खापरे यांच्याकडून आणि हा काहीसा न समजलेला चेंडू मात्र विकेट किपरच्या मागे जाऊन एक धाव मात्र इथे नक्की मिळेल. आणि एक धावेच्या धावती वाढ वाढती धाव संख्या आहे ती नऊ. नऊ धावा चार चेंडू नऊ धावा. काहीस गोलंदाजीमध्ये सुधारणा करायला लागेल. समोर बलाढ्य संघ आहे तेवढा ताकदीचा संघ सुद्धा तुम्ही आहात. आणि हा मारलेला फटकार इथे सुंदर अशी फिल्डिंग बघायला मिळत आहे आपल्याला. पडतोय झडतोय तरी एका धावेवर एक धाव समाधान होतोय असे समाधान मानतोय. पुढील चेंडू रोहित साठी किशोर याचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय किशोर खापरे आपल्या संघासाठी काय करतात ते पाहूया आपण. समोर आहे रोहित आणि हा काहीसा न समजलेला चेंडू इथे फिल्ड खराब फिल्डिंग म्हणावं लागेल या एस टी रक्षकाच्या हातातून. आणि इथे एक धाव मात्र नक्की मिळेल. आणि षटक समाप्तीनंतर वाढती धाव संख्या आहे ती अकरा. एक षटकानंतर अकरा धावा. आता पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येत आहे ते.
आपल्या संघासाठी दुसरा षटक कोण घेऊन येतोय ते पाहूया आपण. लायन संघाला जर विजय करायचा असेल तर रोहितला नक्कीच थांबवावं लागेल. आणि एक असा नावाजलेला स्कोर आहे 11. आणि आपल्या संघासाठी पुढील षटक घेऊन येतोय तो आपला नावाजलेला एक खेळाडू बंटी धनराज गंधेरे. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली या खेळाडूने. असा खेळाडू गोलंदाजी मध्ये पारंगत गोलंदाजी फलंदाजी ऑलराऊंडर प्लेयर धनराज गंधेरे. आणि तेवढ्या ताकदीचा समोर प्लेयर आहे तो म्हणजे रोहित जाधव. या प्लेयरची अजून कोणीही कमतरता काढू शकला नाही आहे. आणि पहिला चेंडू आणि हा कट लागून गेलेला आणि हा बाउंड्री बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेला चौकार. कम ऑन डीजे. रोहितला थांबवण्याचा प्रयत्न बंटी नक्कीच करतोय का किरणजी काय सांगाल? बंटी जेवढा खतरनाक गोलंदाज आहे तेवढाच खतरनाक समोर रोहित सुद्धा आहे. तो थांबणारा प्लेअर नाही आहे. तो प्रत्येक बॉल हा बाहेर पाठवायच्या नादानच आहे. आणि ते बंटीने ओळखलं पाहिजे. आणि ते एक धावा मात्र एक धाव नक्की मिळेल. दोन चेंडू आणि संपूर्ण धावसंख्या झालेली आहे ती 16. संघाची वाढती धावसंख्या आहे ती 16. आणि इथे अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अंपायरने अजून निर्णय दिलेला नाही आहे. अंपायर डिसिजन नॉट आउट. तरी अजून एकदा खात्री करताना खात्री करू शकता. आणि थर्ड अंपायरकडे त्यांनी मागणी केलेली आहे. वेट वेट वाट पाहावी लागेल थोडी. नॉट आउट आहे. अगदी आपली कामगिरी चोखपणे पार पाडताना पंच खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. असे नावाजलेले पंचकृष्णले पंच आहेत. आणि आपल्या संघाची वाढती धावसंख्या आहे ती 17 आहे. आणि तीन चेंडू आणि हा चौथा चेंडू टाकलेला आहे रोहित जाधव याला. आणि हा खूप सुंदर इथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र दोन धावांनी वाढती धावसंख्या झालेली आहे ती 19. 4 चेंडू 19 धावा. हे दुसरं षटक चालू आहे. आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि ते परत एकदा वाईट टाकलेला आहे बंटी. बंटीने स्कोर झालेला आहे 21.
चार चेंडू 21 धावा। बंटीला काहीच समजत नाहीये आणि इथे हा टोलवलेला चेंडू मात्र बंगल्यावर जात आहे सीधा आणि हा बिग बिग षटकार। परत बॉल बाहेर डीजे डीजे सत्तावीस आणि हा टोलवलेला चेंडू इथे खतरा होऊ शकतो आणि इथे खाली कोण दिसत नाहीये आणि इथे मात्र कॅच सुटलेली आहे। जेलबाद सुटलेला आहे जेल आणि इथे मात्र रोहितला मोठं जीवदान मिळत आहे आणि याची भरपाई या समोरच्या संघाला नक्कीच करावी लागणार आहे। जेवढं जेवढं आपण त्या समोरच्या संघाला संधी देऊ तेवढंच आपल्यासाठी ते घातक असणार आहे। याची आणि स्कोर झालेला आहे ते 29 29 रन 29 धावा। दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 29 धावा। आता आमच्या सोबत आलेले आहेत ते आमचे मार्गदर्शक शैलेशजी जाधव यांना मी विनंती करतो थोडे समालोचन करायचं आहे। पुढील ओव्हर मला वाटतं निखिल या संघाची नंतर तिसरी ओव्हर घेऊन येत आहे निखिल चव्हाण। आपल्या संघासाठी काय करत आहेत पाहूया। मोठी जबाबदारी घेऊन उतरले आहेत निखिल आणि समोर आहे धुरंधर आणि हा टाकलेला चेंडू आणि काहीसा पूल शॉट करून एक रन आणि स्ट्राईक ही रोहितला दिली। आता बघ पाहूया आपल्या संघासाठी रोहित निखिल चव्हाण आणि एक धाव्या संघाची धावसंख्या 30। पाच चेंडू बाकी आहेत अजून आणि दुसरा बॉल आणि हा दुसरा बॉल अतिशय उत्कृष्ट असा आणि हा काहीसा गच्चाड क्षेत्रशन विनायक जाधव यांच्याकडून आणि हा अंपायर इशारा चौका। दोन बॉल तिसरा बॉल घेऊन येत आहेत पुन्हा निखिल आणि समोर आहेत ते रोहित जाधव जाने माने बॅट्समन रोहित जाधव आणि कर्णधार मला वाटतं उन्हवरे फायटर्सचा कर्णधार रोहित जाधव आहे आणि त्याला कशी गोलंदाजी टाकायची निखिलने ठरवायचं आहे आणि ही टाकलेली गोलंदाजी इथे मात्र कॅच पुन्हा होऊ शकतं का आणि इथे मोठा षटकार येतोय आणि डीजे आणि संघाची वाढती धावसंख्या आहे 40। नेम निखिल आपल्या संघासाठी पूर्ण काही करण्यासाठी सज्ज पण तेवढे जाने माने बॅट्समन रोहित जाधव निखिल आणि रोहित षटकातील फक्त 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि हा मारलेला फटका जोरात आणि इथे कर्णधारांच्या हातामध्ये आणि इथे मात्र रनआउटचा खतरा होऊ शकतो का आणि इथे रनआउटचा खतरा आणि ते रनआउट धुरंधर निकम रनआउट होताना होऊन बाहेर येताना आणि त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते मात्र सूरज नाचरे। सूरज आता
धुरंधर यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत सूरज सूरज नाचरे. आणि या षटकातील शेवटच्या षटकातील फक्त दोन बॉल शिल्लक राहिलेले आहेत आणि दोन बॉल पाहूया आपण त्याचा काय निकाल लागतोय. आणि हा डायरेक्ट दिलेला बॉल इथे मात्र किशोर खापरे यांच्याकडून सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सिक्स आणि फोर इथे वाचवलेला आहे त्यांनी आणि फक्त इथे दोन धावांवर त्यांना समाधान मानवावं लागेल. आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे किशोर खापरे यांनी उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. स्वतः कर्णधार संघाचे मालक नक्कीच खुश असतील. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल बघूया रोहित आपल्या संघासाठी किती अजून षटकार खेचत आहेत. मला वाटतं हा टाकलेला चेंडूने हा मला वाटतं बाहेर सहा धावा आणि मला वाटतं संघाची धाव संख्या होत आहे 49 सर्वात हायस्ट स्कोर आतापर्यंत. नंबर खेळत पोरले डेंजर सुपर डुपर एक नंबर खेळत पोरले डेंजर. धन्यवाद आपल्याला सांगू इच्छितो की आतापर्यंत झालेल्या खेळीमध्ये हा सगळ्यात हायस्ट स्कोर आहे. यामध्ये रोहित जाधव याचा रोहित खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत अगदी अंतिम टप्प्यापर्यंत आपण आलोय सेमीफायनल मध्ये आणि दुसरा सेमीफायनल सामना या ठिकाणी संपन्न झाला. आणि या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यामध्ये जर वैयक्तिक धावा पाहायला गेल्या तर अजूनपर्यंत ज्या हायस्ट वैयक्तिक धावा कोणी केल्या असतील तर आयकॉन प्लेअर रोहित जाधव 44 धावा वैयक्तिक 44 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत आताच्या सामन्यामध्ये. आणि हा जो हायस्कोर देखील होता तो हायस्कोर या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. आणि या ठिकाणी धावसंख्या उभारणी दिले 49 आणि त्या 49 धावांमध्ये 44 धावा फक्त केल्या आहेत तर रोहित जाधव याने. खरोखर आयकॉन प्लेअर कसा असावा तर आयकॉन प्लेअर हा रोहित सारखा असावा. आणि खरोखरच या आयकॉनची जी खरी खासियत असते जे संघ मालक ज्यावेळी टीम सिलेक्ट करत असतात ते असे आयकॉन मेन प्लेअर जे पाच खेळाडू ज्याने सर्वांनीच उत्तम कामगिरी पार पाडली. कोणाला यश आलं तर कोणाला अपयश आलं परंतु अपयशाच्या पायऱ्या चढल्यानंतर यशाचंच पाऊल पुढे येतं आणि यश ज्याच्या वाट्याला आलंय तो आहे आयकॉन प्लेअर रोहित. साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आता आपण जातोय पुन्हा एकदा मैदानाकडे दुसऱ्या इनिंग कडे. जर मगाशी पाहायला गेलो तर थोडस वाईट देखील वाटतंय कारण मगाचा जो सामना झाला तो सामना होता उन्नवरे सुपरस्टार आणि मागील जो सामना झाला उन्नवरे खऱ्या अर्थानं मागील जो सामना झाला उन्नवरे टायगर्स आणि उन्नवरे सुपरस्टार यामध्ये शेवटच्या दोन चेंडूवरती एक धावेची गरज होती आणि एक महत्वपूर्ण झेल नागेश पानकर यांचा माझ्या स्वतःकडून सुटला होता. म्हणजे कॅचेस विन मॅचेस मीच म्हणतो आणि तो झेल जी चुकी जी महाचुकी या ठिकाणी घडली गेली आणि तो जर झेल सुटला जर झेल घेता आला असता तर शेवटच्या चेंडूमध्ये एक धाव गरज होती परंतु धाव संख्या जरी त्यांना घेता आलं नाही तरी समांतर या ठिकाणी धावसंख्येवरून पुन्हा एक सुपर ओव्हर देखील खेळता आली असती त्यामुळे महत्वाचा शेवटचा चेंडू देखील खूप महत्वाचा असतो. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलो तर त्याला एक मोठं जीवदान मिळालं ते तो सामना टायगर्स यांच्या बाजूने ते विजय झाले आणि अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि आता जो दुसरा सेमीफायनल सामना या ठिकाणी आपण पाहतोय उन्नवरे फायटर्स विरुद्ध उन्नवरे लायन्स यामध्ये ही अतितटीची लढत आहे. आणि या लढतीमध्ये तर आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी जबरदस्त असा फॉर्म मध्ये असलेला सुपर डुपर स्टार
आजचा ऐकून म्हणावं लागेल रोहित जाधव यांची जी फलंदाजी आपण पाहिली तर या 44 वैयक्तिक धावेच्या मदतीने मोठी धावसंख्या उभारून या ठिकाणी धावसंख्या उभी केली ते 49 धावा आणि 18 चेंडू मध्ये 50 धावांचं मोठं आव्हान उभं करून ठेवलंय। पहाडी डोंगर म्हणावं लागेल उन्नवरे लायन्स संघासमोर चला फलंदाज जात आहेत मैदानामध्ये सलामीचे फलंदाज आहेत सलामीचे फलंदाज निखिल आणि किशोर निखिल आणि किशोर यांना दुसरं काहीच करायचं नाहीये या ठिकाणी चौकार आणि षटकरांची आतिषबाजीच करायची आहे कारण चेंडू तुमच्याकडे आहेत 18 आणि धावसंख्येची गरज आहे ती 50। आपण 2020 चे सामने जरी पाहिले तर या 18 चेंडू मध्ये 50 धावा देखील केलेल्या आहेत आणि त्याच धावा या प्रतिस्पर्धी संघाने आपल्या समोर उभ्या केलेल्या आहेत। नक्कीच या धावांचा पाठलाग करत असताना आपला मोठे फटके या ठिकाणी मारावे लागतील मोठी धावसंख्या या ठिकाणी करावी लागेल तरच या 50 धावांचा पाठलाग आपण नक्की करू शकतो। दोन्ही संघाचे आयकॉन प्लेयर स्ट्राइक वरती असेल तो किशोर जाधव उर्फ के के आणि नॉन स्ट्राइक वरती आहे किशोर खापरे आणि नॉन स्ट्राइक वरती आहे निखिल चव्हाण। चला पुढील चेंडू कशा पद्धतीने फेकला जातोय पुढील चेंडूचा सामना करत असताना सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते। पहिला चेंडू कोणती धाव नाहीये निर्धार चेंडू एकही धाव न घेता संघाची रोखून ठेवले धुरंधर यांची धुरंधरच गोलंदाजी म्हणावी लागेल। पहिला चेंडू निर्धार होता दुसरा चेंडू पाहूया किती धाव मिळतील दुसऱ्या चेंडूवरती फक्त एकच धाव आणि या ठिकाणी मला वाटतं दोन्ही जे आयकॉन प्लेयर आहेत ते बरोबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील एका साईडने रोहित आणि दुसऱ्या साईडने नागेश अशी लढत होईल का पाहूया कशा पद्धतीने लढत होईल जर हा सामना पुढील चेंडू पाहूयात चेंडू फेकला गेलाय पंचांचा कोणता इशारा येतोय पंचांचा इशारा दोन हात लांबून इशारा येतोय व्हाईट एक अतिरिक्त धाव हा बोनस पॉइंट म्हणावा लागेल आणि या एक धावेच्या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावांची धावती वाढ संख्या होते 3 धावा। क्रिकेट म्हटलं तर कोणती हार जीत पराजित स्वीकारावीच लागते आणि शेवटच्या या चेंडूचा सामना करतोय तो आयकॉन प्लेयर किशोर खापरे के यांच्या फलंदाजीत निघालेला हा गगनभरारी षटकार नक्कीच मी म्हणालोच होतो की या ठिकाणी जर आपल्याला जिंकायचं आहे या ठिकाणी लढाई आपल्याला जिंकायची आहे तर नक्कीच षटकार चौकारांची आतिषबाजीच करावी लागेल आणि त्या आतिषबाजी आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या चेंडूवरती रोखून ठेवले किशोर यांना। पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक पुन्हा एकदा काय होतं इथे इथे पावायला लागेल इथे कचरा होऊ शकतो की षटकार आणि खरोखर षटकार जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात किशोर कापरेसाठी केके साठी कारण 50 धावांचं आव्हान पार करत असताना कोणतेही मनामध्ये शंका कुशंका न बाळगता आपला या 50 धावांचा पाठलाग करायचा आहे 50 धावा आपल्या पूर्ण करायचे आहेत याच गतीने आपल्याला या ठिकाणी धावसंख्या उभी करायची आहे तर षटकारांचीच आतिषबाजी बाजी करावी लागेल। जर रोहितने षटकार मारले तर मी देखील षटकार मारून आमच्या धावा उभ्या करेन असा आत्मविश्वास या ठिकाणी उतरला तो किशोर परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलो तर एक मोठा जीवदान म्हणावा लागेल ज्या पद्धतीने किशोर यांच्या बॅट मध्ये चेंडू लागून गेला होता एसटी रक्षकाच्या पाठीमागे आणि या ठिकाणी एक मोठं जीवदान मिळालं। एक ओव्हरची समाप्ती एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते धावसंख्या धाव फलक होत आहे 16 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 16 धावा। आता पाहावं लागेल दुसरा षटक कोणाच्या हातामध्ये कारण अजूनही गोलंदाजीसाठी सज्ज असेल तो रोहित अजूनही त्याची गोलंदाजी बाकी आहे आणि समीकरण आता होते 12 चेंडू पाहूया किती धावांची आवश्यकता असेल दुसरं षटक प्रगती पथावर पाहूया लवकरात लवकर गोलंदाजी करायची आहे कारण अजूनही आपल्याला हा सामना खेळल्यानंतर अंतिम सामना आपल्याला या ठिकाणी उजेडामध्ये खेळायचा आहे। गोलंदाजीसाठी सज्ज असेल तो रोहित ज्या रोहितने वैयक्तिक 44 धावा केल्या होत्या
आणि खऱ्या अर्थाने आजच्या या संपूर्ण स्पर्धेचा आयकॉन प्लेअर म्हणून रोहित यांनी जी जबाबदारी या ठिकाणी पार पाडली, आता स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज असेल. म्हणजे जर आपण योगेशजी पाहायला गेलो तर गोलंदाजी जर आपण पाहायला गेलो, कारण फलंदाजी करून गोलंदाजी करणं मोठं कठीण काम असतं आणि असता असा हा अष्टपैलू खेळाडू कधीही न थकता आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देतो. चला पुढील चेंडू, रोहित यांचं मोठं सरण पाहूया कशा पद्धतीने हा चेंडू फेकला जातोय. चेंडू फेकला गेला आणि सुंदरच स्वागत केलं रोहितांच्या पहिल्या चेंडू होते. या ठिकाणी आपण पाहतोय तर काय हा गगन भरारी षटकार मला वाटतं आता फॉर्म मध्ये आलाय तो के खरोखरच एक मनामध्ये निर्धार घेतलाय. 50 धावा जरी उभ्या केल्या असल्या तरी 50 धावांचा पाठलाग मी करेन, सामना मी माझ्याकडे खेचून आणेन, मी देखील या स्पर्धेचा आयकॉन प्लेअर आहे हे दाखवून देतोय तो के. आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या होते. तोपर्यंत तो करून दाखवणार अशी मनामध्ये सर्वांच्या भावना निर्माण झाली आहे. कारण ज्या पद्धतीने षटकारांची आतिषबाजी करतोय तो के ज्या पद्धतीने या ठिकाणी रोहित यांनी जी फटकेबाजी केली होती त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी के याची फलंदाजी आपण देखील पाहतोय. सुंदरसा गगन भरारी हा षटकार पाहावं लागेल आणि संघाची वाढती धावसंख्या देखील या ठिकाणी मोठी उभारणी केली. संघाची धावसंख्या होते 22 धावा. आणि त्यानंतर आपण पाहतोय पुढील चेंडू रोहित यांचा कशा पद्धतीने रोहित फेकला जाईल. आणि या चेंडू उडवला गेलाय उंच आकाशाच्या दिशेने, एक धाव नक्की मिळेल, परंतु एक धाव या ठिकाणी जेल देखील सुटलाय. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं आणि 2 धावा या ठिकाणी धावून घेतात किशोर कापरे यांनी. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या उभारणे होते. धावसंख्या होते 24 धावा. कारण या ठिकाणी मोठा जेल झाला असता, जेल घेतला असता तर नक्कीच के हा मैदानाबाहेर माघारी परतला असता. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी करून ज्या पद्धतीने धावत जाऊन हा जेल घेणं तेवढं सोपं नसतं आणि त्याच पद्धतीने हा जेल सुटला गेला आणि एक मोठं जीवदान मिळाले. पाहूया या जीवदानाचा परिपूर्ण फायदा उचलेल का तो किशोर खापरे हे देखील पाहावं लागेल. पुढील चेंडू रोहित यांच्या हातामध्ये मोठा सरण पंपेला क्रॉस करून फेकला चेंडू. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी षटकारांची आतिषबाजी होते, परंतु या ठिकाणी मोठा जेल सुटतोय का हो. या ठिकाणी काहीतरी वेगळंच पाहायला मिळतंय. मला वाटतं या ठिकाणी पंच देखील डान्स करतील. पंचांचा इशारा येतोय. पंच 4 धावा. जरा डीजे होऊन जाऊ द्यात. मॅच म्हणावी तर कशी असावी तर अशी असावी. कारण ज्या पद्धतीने खेळाडू जे आयकॉन प्लेअर यांच्या ज्यावेळी आपण फलंदाजी पाहतो गोलंदाजी पाहतो त्यावेळी कुठेतरी असं वाटतं की नक्कीच काहीतरी वेगळीच ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे मास्ल फसलाय तो किशोर के. कारण पाहावं लागेल ज्या पद्धतीने रोहितच्या प्रत्येक चेंडूचा जो सामना करत होता, परंतु जे म्हणतात ना माझ्याकडे कॉन्फिडन्स, माझ्याकडे जे ताकद आहे, माझ्याकडे जे पॉवर आहे, माझ्याकडे जो धोका आहे, माझा दिमाग जो लावून तो आपण बॉल चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. नक्कीच हा चेंडू कशा पद्धतीने मला फेकावा लागेल, रोहित याला माघारी किशोर याला माघारी कसं पाठवावं लागेल या उद्देशानेच रोहित याने हा फेकला चेंडू होता. आणि क्लीन बोल्ड होऊन या ठिकाणी माघारी परततोय तर किशोर कापडे. काही असू दे, हार जिते होत असते, परंतु किशोर याने जो कमबॅक केलाय खरोखर जोरदार ठरले. स्वागत करूया किशोर यांचं. वैयक्तिक धावसंख्या केले 25 धावा. नवीन फलंदाज आलाय. फलंदाजाचं नाव सांगायचंय. नवीन फलंदाज गौरव. गौरव आपल्याला गौरवच करायला लागेल. टाळ्यांच्या आवाजाने नक्कीच आपला गौरव केला जाईल, परंतु कधी केला जाईल? जेव्हा आपण काहीतरी मोठी कामगिरी करून माघारी परताल तेव्हाच आपला गौरवचा गौरव केला जाईल. पुढील चेंडू रोहितच्या हातामध्ये. रोहित हाताला एक योग्य लेत मिळाले आणि रोहितनी जरी चेंडू जरी दिले असले के ला,
परंतु पुढचे चेंडू माझ्या हातामध्ये आहेत असं सांगणारा रोहित काहीसे रोकून ठेवलंय पुन्हा एकदा। मला वाटतंय थोडीशी धाव संख्या जर योग्यची कमी असती, एक 35-40 आसपास जर स्कोर आपण दबावला असता तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला एक वेगळी रंगत पाहायला मिळाली असती। ओ रोहितचा चेंडू खेळणं तेवढं सोपं नाहीये आणि पंतांचा इशारा येतोय ओव्हरची समाप्ती। व्हाइट बॉल आहे, व्हाइट पंचांचा इशारा आलेला आहे, दोन हात लांब करून पंच नितीनजी पोसरेकर लक्ष आहे आमचं, तुम्ही एक डान्स देखील झाला पाहिजे डीजेच्या तालावर कारण सेमीफायनल सामना आहे, शेवटचं अंतिम सामना फक्त आपल्याला खेळायचा बाकी आहे। उत्तम पंचगिरी करतात आपल्या पंचकृषीत नावं दिले पंच संजयजी भागणे नितीनजी पोसरेकर, पुन्हा एकदा सज्ज असेल, एक धाव नक्की मिळेल का, होय एक धाव मिळेल, दोन धावा घेता येतील का, होय दोन धावा घेतलेल्या आहेत, धावून काढलेल्या आहेत आणि या दोन धावेच्या मदतीने धाव संख्या उभारणी होते, धाव संख्या होते 31 धावा। आता समीकरण बघा, पुन्हा एकदा समीकरण, खरोखरच क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच असते आणि चेंडू धावे सहा चेंडू 19 धावा। सहा चेंडू 19 धावा, खरोखरच सामना कसा असावा तर सामना असा असावा, मागील देखील सेमीफायनलचा सामना तसाच झाला, शेवटच्या दोन चेंडू होते एक धाव होती, अजूनही ते लक्षात राहील, जरी हरलो असलो तरी ते लक्षात माझ्या नक्कीच राहील, शेवटच्या दोन चेंडू होते एक धाव होती आणि या ठिकाणी खेळ सुटल्यामुळे या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला आणि कसं असतं माहितीये, त्यानंतर गोलंदाजी सज्ज असेल तो भावेश, तिसरं षटक प्रगतीपथावर तिसरं षटक घेऊन आलाय तो भावेश आणि सामना करेल निखिल, पुढील चेंडू भावेश यांचा, 5-10 पावलांचा रनअप, हंपायला क्रॉस कसून फेकलेला चेंडू, फुलटॉस चेंडू होता परंतु हा चेंडू गेलाय कुठे गेलाय, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर जातो काय, पण या ठिकाणी धाव संख्या मिळाल्या आहेत, धावून धावा काढल्यात दोन धावा आणि पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल, पुन्हा एकदा समीकरण चेंज झाले, धाव संख्या दोन आणि वाईडच्या रूपाने तीन धाव मिळाल्यात, एकही चेंडू नाहीये आणि सहा चेंडू 16 धावा। सामना कसा असावा तर असा असावा, सहा चेंडू 16 धावा आणि या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त अतितडीची लढाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि मला वाटतंय हा काय होतोय, हा होतोय षटकार, वा झुकेगा नाही शेवटच्या चेंडू पर्यंत असं दाखवून देतोय, संघ मालक देखील उड्या मारत आहेत, निलेश जाधव अंकुश पांचाल, कारण खरे अर्थाने जर पाहायला गेलं तर हा सामना आपण हरतोय याच भावना त्यांच्या मनामध्ये होती, कारण 50 धावांचं आव्हान एवढं पाठलाग करणं सोपं काम नाही आहे, परंतु त्यांच्या सर्व फलंदाजाला दाद द्यावी लागेल, खरोखरच जबरदस्त समीकरण सांगायचे शैलेश, समीकरण 5 चेंडू 10 धावा, एक मनामध्ये धकधक, कोण होणार विजयी, कोण जाणार अंतिम सामन्यामध्ये, 5 चेंडू 10 धावा, सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते भावेश यांच्याकडून, आयोजक भावेश लोंढे, ओ हो हो, समीकरण बघा 4 चेंडू 10 धावा, यालाच म्हणतात सामना बघ भावा, कारण सेमीफायनलचा सामना कसा असावा तर असा। चला चला सर्वांनी प्रोत्साहन करायचंय, चार चेंडू 10 धावा, ओ हो एक रन नक्की भेटू शकतो, एक धाव मिळाली दुसरी धाव मिळते का, ओ दुसरी धाव नक्कीच मिळेल कारण हा चेंडू हातातून निसटलेला आहे, थोडीशी मिस फिल्डिंग झाले आणि आता समीकरण पुन्हा होत आहे, पंचांचा इशारा तो 2 धावा, 3 चेंडू 8 धावा, काहीतरी चमत्कार करावा लागेल फलंदाजाला आणि फलंदाजीसाठी सज्ज असेल तो निखिल, 3 चेंडू 8 धावा, खूप मोठा प्रेशर गोलंदाज फलंदाजांवरती, संघ मालकांवरती, फुलटॉस चेंडू
आणि आज आता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर हा गगन भरारी षटकार ओहो याला म्हणतात फलंदाजी याला म्हणतात आतिषबाजी याला म्हणतात संघ मार्गाने जिंकून घेण्याची ताकद जी पॉवर आणि आता आपण जातोय शेवटच्या दोन चेंडूवरती दोन चेंडू दोन धावा होय याला म्हणावी लागेल सामना कारण या ठिकाणी आपण पाहतोय जवळ जवळ ही सामना संपुष्टात आला होता आम्ही माघारी परततोय परंतु माघार घेणार नाही तर आपल्याला पुढे जायचंय मागाचा जसा सामना झाला त्याच पद्धतीचा हा सामना होतोय असं वाटतंय दोन चेंडू दोन धावा ओ या ठिकाणी आपण पाहिलं शेवटच्या सहा चेंडू होते किती धावांची आवश्यकता होती 19 धावांची आणि शेवटच्या दोन चेंडू होते दोन धावा काय होईल सांगता येत नाहीये चला गाडीला बाहेर येऊन द्या गाडी लवकरात लवकर जरा फास्ट घेऊन या कारण सामना देखील तेवढाच फास्ट होतोय दोन चेंडू दोन धावा सर्वांच्या नजरा लागतील त्या गोलंदाज आणि फलंदाजांवर देईल का भावेश दोन धावा मारेल का निखिल दोन धावा होय निखिल मारेल दोन धावा परंतु या ठिकाणी धाव संख्या एक आली दोन धावा येतील का आणि या ठिकाणी खतरा होऊ शकतो या ठिकाणी मोठा खतरा एक चेंडू एक धाव आणि या ठिकाणी गेलेत मॅच विनर अंकुश पांचाल हो खूप मोठी जबाबदारी संघ मालक स्वतः मैदानामध्ये दोन्ही संघ मालक खूप मोठी धडकन या ठिकाणी आम्ही लावलेत अंकुश पांचाल असं कधी झालंय का खेळाडू पण आहेत संघ मालक देखील आहेत आणि स्वतः संघ मालक म्हणतायत एक चेंडूची किंमत किती असेल ह्या एक चेंडूची किंमत किती असेल ते संघ मालकालाच माहित असेल त्याच्यामुळेच मीच जातो आणि मीच मॅच खेचून आणतो परंतु या ठिकाणी आपण पाहतोय एक चेंडू एक धाव 49 धावा झालेल्या आहेत हो सामना बरोबर झालेला आहे एक चेंडू एक धाव चला चला या बाहेर खूप धडकन नव्हते परंतु मला जरा वाटतंय एक चेंडू एक धाव नक्की काढेल हा आत्मविश्वासाने गेलेला आहे तो अंकुश कारण अंकुशची जर सकाळपासून आम्ही फलंदाजी बघितली तर मी धावा करूनच येणार कारण मागील सामन्यामध्ये देखील त्याने मॅच आपल्याकडे खेचून आणली होती परंतु त्याच्या समोर असेल ते भावेश लोंढे ज्याचा अनुभव या ठिकाणी कामाला येईल का आपल्या संघाला पुढे घेऊन जाईल का हे देखील पाहावं लागेल शेवटचा चेंडू एक धाव असं वाटलं होतं शैलेशजी आपल्याला की शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच येईल पण क्रिकेट असं आहे की शेवटच्या चेंडू पर्यंत आपण काही सांगू शकत नाहीये आणि तसंच झालेलं आहे शेवटच्या चेंडूवरती मॅच आले आणि स्वतः मालक यांना मैदानात उतरावं लागतंय नक्कीच मनोहरजी कारण 50 धावांचा डोंगर संघासमोर ठेवला असताना मला वाटतं ते चेसिंगसाठी खूप कमी असा वाटला होत वाटलं वाटायला लागलाय आता कारण आता एक चेंडू एक धावा दोन्ही संघांची धडकन चला चला पाहूया सर्वांच्या या ठिकाणी नजरा आहे प्रोत्साहन द्या खेळाडूंना प्रोत्साहन द्या चला सर्वांनी टाळ्यांच्या स्वागत करायचंय परंतु कधी एक चेंडू झाल्यानंतर कि एक चेंडू टाकायच्या अगोदर प्रोत्साहन तर द्यावंच लागेल कारण स्वतः मैदानामध्ये काहीच कानमंत्र देण्यासाठी स्वतः गेलाय तर किशोर खापरे कारण एक चेंडू एक धाव संख्या आहे कारण किशोर देखील सांगतोय 50 धावा उभ्या करण्यासाठी पूर्ण 50% योगदान हे माझं देखील आहे कारण 25 धावा मी वैयक्तिक केल्या त्यामुळे खरोखरच प्रत्येकाला असं वाटत असतं की मी जे योगदान दिले ते सफल होण्यासाठी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण नेऊन टेपलो आहे पाहूया चला एक चेंडू एक धाव लवकर बाहेर यायचंय एक चेंडू एक धाव संघ मालक यामध्ये थोडे प्रेशर मध्ये आहेत दोन्ही संघ प्रेशर मध्ये आहेत
कोण सामना जिंकेल तुम्हाला काय वाटतं? आता कसं झालंय, लायन्स की फायटर्स, एक चेंडू एक धाव, त्याच्यामुळे जर समोरील जर पाहिलं आपण अंकुश एक धाव नक्कीच काढेल असा आत्मविश्वास आहे, कुठे ना कुठे तरी हा चेंडू फिरकावेल. लायन्स फायटर्स, थोडीशी मैदानामध्ये शांतता, आम्ही देखील शांतता बाळगतो. हा चेंडू फेकला जातोय भावेश लोंढे यांच्याकडून, पाहूया अंकुश पांचाळ सामना करेल का. अंकुश पांचाळ आणि सामना केलाय आणि मॅच केसू सांगते. खरोखर खरोखर चला संघ मालक पैसा वसूल या बाहेर पटापट, कारण सामना खेचून आणलाय तो स्वतः संघ मालकाने. एक चेंडू एक धावांची गरज होती, 50 धावांचं आव्हान हे कधीही शक्य नसतं, मॅच मध्ये काही होत, क्रिकेट असं माध्यम आहे. आणि खरोखर चला या ठिकाणी रंगतदार सामना पाहायला मिळाला, पैसा वसूल म्हणावं लागेल असा सामना. या अंकुश पांचाल इकडे या, अंकुशजी पांचाल विनर, विनर शॉट, विनर शॉट अंकुशजी पांचाल. कारण कसं आहे, ज्या पद्धतीने जर पाहिलं दोन्ही प्लेयर आयकॉन होते रोहित आणि के के, परंतु रोहित त्याची जी फलंदाजी पाहिली कुठेतरी या फलंदाजीला अपयश आलेलं आहे, गोलंदाजाने दिलेलं आहे,